गुड मॉर्निंग गाइज, दिस इज डे टू आपल्या 30 डेज ब्लॉग चॅलेंज. चॅलेंज नाही आहे, असंच एक स्वतः ठरवलं की 30 डेज ब्लॉग करून बघूया. तो एनी वेज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल अमिशके ब्लॉग्स. आणि संडेला मी संध्याकाळी झोपलेलो म्हणून मला आता म्हणजे मंडे मिड नाईट झोपच नाही. मी 4 वाजता झोपलो, आता 8 वाजता उठलो आहे, ऑफिसला जायचं आहे आणि ऑफिसमध्ये झोप नको यायला. बघू आता पुढे, फ्रेश होतो आणि पुढे भेटूया. ऑफिसवरून आलो आणि ॲज युजल थकलो आहे, तर घरी जातोय, चहा पाणी करू, नाश्ता करू आणि बघूया संध्याकाळचा काय प्लॅन. तर मंडळी, फायनली मी घरी आलो, फ्रेश झालो, जेवलो आणि जरा असंच पडलेलो, आराम केला आणि बस आता बघू बाहेर जातोय. काही खास प्लॅन अजिबात नाही आहे, बघूया. आजचा दिवस म्हणजे एकदम ऑफिसला गेलो, जरा थकलो आणि तेच रेग्युलर रुटीन जे ऑफिसला जातात. तर बघूया बाहेर काही प्लॅन ठरतो का. आणि कालचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल आणि आवडला असेल तर नक्की मला कळवा कमेंट सेक्शनमध्ये की कालचा ब्लॉग कसा होता, आणि शेअरसुद्धा करा आपल्या मित्रांसोबत. भेटू आता आपण, मी खाली उतरतो आणि खाली गेल्यावर भेटू. तर मित्रांनो, ॲज युजल मी बिल्डिंगच्या खाली आलेलो आहे राऊंड मारायला. जेवण झाली की जरा शतपावली जे आपण म्हणतो. कोणाचं तरी लग्न आहे, बिल्डिंगमध्ये लाईटिंग केलेलं. बघूया अत्रेच्या इकडे जाऊन बघूया कोणी आहे का. एक फनी गोष्ट होते, उन्हाळा सुरू झाला की बिल्डिंगच्या खाली असं इकडे मध्ये मध्ये ना एसीचं पाणी पडत राहतं, आणि जेव्हा राऊंड मारायला येतो तर अचानक डोक्यावरती पडतं. इरिटेट होतं पण ठीक आहे, चालतं. विशाल, तुम्ही याला माझ्यासोबत खांडीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असणार. खांडीला गेलेलो आम्ही कार, विशालच्या कारमधून, आणि विशालचंच हे अमृतुल्याचं दुकान आहे इकडे. कृष्ण आहे अमृतुल्या, तर कधी चहा प्यायचा वाटला असेल ब्लॉग करतोय. कधी टिळक चौकात, आहिल्याबाई चौकात आला तर इकडे नक्की येऊन जा, कृष्ण आहे अमृतुल्या. आता आम्ही खायला चाललो, खायला चाललो. आम्ही भेटलो की त्याला बाहेर खायला जावं असं वाटतं, तर आता कुठं चाललो ते बघूया आपण. चिराग, चिराग हॉटेल चिराग मध्ये आलो आम्ही. आणि विशाल मेकअप कसा करतोय. तर हा म्हणजे आम्ही जेव्हा पण भेटतो तर असंच प्लॅनिंग होत की बाबा कुठेतरी खायला जायचंय. लास्ट मोमेंट घरी जाता जाता, घरी जाता जाता माझं जेवण झालेलं असतं तरी मी खातो, आणि याचं व्हायचं असतं तरी तो खातो. घरी जाऊन परत जेवण, इकडे स्टार्ट करा, घरी जाऊन जेवण. आणि आता नितीन दादा भेटलेला, नितीन दादा पण भेटलेला पण तो नाही आला. आता का नाही आला ते त्याला वाटलं, त्याला बिल भरायला लागेल, त्याला वाटलं त्याला बिल भरायला लागेल. मग सगळे कॉलनीमध्ये जर बघितलं, मी बोललो मी भरतो बिल तरी ना, तरी ना. तर रेडीचे आता काय चिकन टिक्का मागवलं आहे, तर आता ते खाऊ, त्याचा आस्वाद घेऊ आणि हे स्टार्टर रेडी. विशालचा पूल मुलगा अर्जुन तो पण असं ब्लॉगिंग ब्लॉगमध्ये आलेलं आहे. तर आता खाऊया आणि नंतर बाहेर भेटू. तर हॉटेल चिरागमधनं निघालेलो आहे आम्ही आणि मध्येच थांबलोय. विशालला काहीतरी फोन आला म्हणून इकडे थांबलोय. आणि हे असं काही ना काही दररोज घडत असतं, अचानक प्लॅन होतो.
निघायचं काय काय मेसेज मी थांबलेलो नाही तुला फोन आलेला म्हणून काय आता पुढे काय करायचं गुड नाईट आता गुड नाईट उद्या उद्या भेटू परत असा प्लॅन आहे भेटू आता पुढे बघू काय तर असा थोडक्यामध्ये प्लॅन झाला बोललो आईलाबाई चौघात निघालो आणि मला वाटलं नव्हतं विशाल असेल दुकानात त्याचा तर भेटला आणि मग ॲज युजल भेटला आणि प्लॅन झाला बाहेर व्हायचा तर असंच बाहेर गेलो चिराग हॉटेलला आणि आता उद्या परत जायचं बघू उद्या काहीतरी जातोय बघू उद्याचं काय असं असतं संध्याकाळपर्यंत काय प्लॅन नव्हता बाहेर निघालो डायरेक्ट प्रॉब्लेम आम्ही जेवण येतो घरी हां आठ वाजता मी आलो घरी ऑफिसवरनं जसं तुम्हाला सांगितलं डायरेक्ट जेवायला बघतो विशाल तर लेट होतो रेनी जस्ट भेटूया आता उद्या आम्ही भेटणारच आहोत उद्या भेटू डेली व्लॉग करतोच आहे हा छोटासा व्हिडिओ असा आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बघत राहा आमिष के व्लॉग्स टाटा गुड नाईट स्प्रेड लव्ह